आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मी मैदान सोडणारा नाही, नामदार सदाभाऊ खोत. संधी साधूंना दणका देणार, दिला इशारा. बस्तवाडला शुद्ध पाणी पुरवठा होणार. शेतकरी, कष्टकरी आणि श्रमिकांच्यासाठी मी लढणार आहे. बहुजन समाजाच्या ताकदीवर मी लढणार आहे. मैदान सोडून मी जाणार नाही, असा खणखणीत इशारा मंत्री सदाभाऊ खोत यांनी बस्तवाड येथे दिला. खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ तालुक्यातील बस्तवाड गावाला 50 लाख रुपये खर्चाची पिण्याची पाणी योजना मंजूर झाली आहे. ही योजना मंजूर झाल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मंत्री सदाभाऊ खोत यांचा बस्तवाडच्या ग्रामस्थांनी सत्कार ठेवला होता. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. बस्तवाडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सुटला आहे असं मत नामदार खोत यांनी व्यक्त केलं. जाफर पटेल, अनिल उमराणी, पारिसा कांबळे, सुरेंद्र जंगम, साहेबलाल पटेल, दिलावर पटेल, संतोष नागवे, अमर कांबळे, संजय भालेदार, महेंद्र कांबळे, आसिफ पटेल, सुभाष चौगुले, ग्रामसेवक कोळी आदी प्रमुखांनी नेटकं नियोजन केलं होतं. यावेळी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासने, भाजपाचे नेते अनिल कुमार यादव, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शहनाज मुल्ला आदी यावेळी उपस्थित होते. नेते असतील, जफर पटेल असतील, हे सगळे या ठिकाणी माझ्याकडे आले, पाण्याचा प्रश्न मांडला आणि मग आम्ही 50 लाख रुपये आराखड्यामध्ये राष्ट्रीय पेयजलच्या धरलेल्या. मी सगळ्या ग्रामस्थांना सांगेन की ही योजना करताना अजून 50 लाख लागलं तरी तुम्हाला मी द्यायला तयार आहे. तिथे इस्टिमेट एक कोटीवर गावते, काही आपल्याला अडचण येणार नाही. एकदा आपण आराखड्यामध्ये गाव धरलेलं आहे, हे आपण अंदाजित रक्कम धरलेलं आहे. पण तुम्हाला ज्या पद्धतीनं काम करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही काम करा. यादव साहेब म्हणलं तसं की खरंच माझ्याकडे आलेला माणूस व्यक्ती मी त्याला कधी विचारत नाही, आमच्याचं पत्र घेऊन आला करतो, खरंच मग मी तुझं काम करेन. तुम्ही कोणत्या पक्षामध्ये करता मी अजिबात विचारत. त्याच कारण तो मोठ्या अपेक्षेनं आशेने माझ्याकडे आलेला आहे की या माणसाजवळ गेलं तर माझं काम होईल, मला दिलासा मिळ, माझं दुःख हलकं होईल, मला आधार मिळ, ही भावना घेऊन तो माणूस आपल्याकडे आलेला असतो. त्यावेळी तिची जात कोणती, धर्म कोणता, पक्ष कोणता हे मी विचारत नाही. त्याला फक्त विचारतो तुझं काम कोणतं आहे ते मला सांग, काम काय आहे ते मला सांग. कारण मला तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करण्याची संधी मिळालेली आहे. तुमच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी बसलेलो आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये मी फिरत असताना आणि आढावा बैठका घेतल्या, दूषित पाण्यामुळे अनेक आजार या तालुक्यातल्या जनतेला जडलेले आहेत. कॅन्सर सारखा आजार पुढे यायला लागलेला आहे. लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि पूर्वीच्या पाण्याच्या योजना झाल्या, पूर्वी 10 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी पाण्याच्या योजना झाल्या, काय योजना 5-5 वर्ष झाली तिची कामं चाललेली आहेत, काय योजना पूर्ण झाल्या पण गावाला चांगलं पाणी मिळत नाही, फिल्टर नाही, पाईपलाईन चांगली नाही, लिकेज होती. या पूर्वीच्या 90% योजना त्या खऱ्या अर्थानं निकामी झालेल्या आहेत. का झाल्या? तर त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. लोकप्रतिनिधीनं ह्याच्याकडे बघितलं पाहिजे होते पण हेही सगळे त्याच्यात सामील झाले आणि आज शिरोळ तालुका पाण्यापासून पिण्याच्या वंचित ठेवला गेला. म्हणून आज शिरोळ तालुक्याला चांगलं पिण्याचं पाणी मिळत नाही हे मला पहिल्या मीटिंग मध्ये जाणवलं आणि म्हणून अनेक गावाच्या पाणी योजना ज्या अपूर्ण होत्या, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, त्या योजनेची आता आम्ही चौकशी लावली. नुसती चौकशी नाही तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा पद्धतीचे सुद्धा आदेश आपण आता दिले. अरे पिण्याचं पाणी देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकांच्या जीवनाशी इथले राज्यकर्ते खेळलेले आहेत.
पाण्याची बाटली ठेवली, मला म्हणलं पिऊन दाखवा. मी बघितलं तर मळी मिश्रित एकदम कुसट वास येत असलेलं पाणी तो बिचारा घेऊन आला. तर तो म्हणला मी गेली 10 वर्ष झाला, आम्ही म्हणतोय पाणी द्या पाणी द्या. तुम्ही पाणी देणार असाल तर बोला. मी वाचन केलं आणि मी म्हटलं प्रयत्न करतो. मी नांदीत निघून गेलो, पण मला त्या व्यक्तीनं दिलेले पाण्याची बाटली माझ्या डोळ्यासमोर होती. त्याला लोक म्हणत होते गावात सभा आहे, पण तो म्हणत होता सभा नाही ऐकायची. अरे प्यालाच पाणी मिळत नाही चांगलं तर सभा कशाला ऐकायची. ते शब्द मला दिसत होते. काय नाव? बाळगुण पाटील. मला ते शब्द दिसत होते आणि मी तुम्हाने सांगेन नम्रतेनं राजवर्धननं जिल्हा परिषद मधनं यादी केली आम्ही आणि त्या नांदणी गावाला 8.5 कोटी रुपये पाणी योजनेसाठी मंजूर केले. 8.5 कोटी. काय लोक म्हणतात नांदणी माझा पाले किल्ला आहे. अरे निदान प्याला तरी पाणी द्यायचं होत. अरे बाले किल्ल्याला प्यालाही पाणी दिलं नाही. कोतडी त्याच काम करू शकलो, तिथं जाऊन बसलो नाही. चळवळीमध्ये काय लोक म्हणतात आम्ही सत्तेतनं बाहेर पडलो का शेतकऱ्याच्या प्रश्नावर. काय प्रश्न सोडवले? अरे आम्ही सत्तेमध्ये राहून साखरेची किंमत फिक्स 29 रुपये केली. 7 वर्षामध्ये साखरेची किंमत ठरली नव्हती, ती पहिल्यांदा आम्ही ठरवून घेतली आणि त्याचा परिणाम उसाचा दर आता 3000 रुपयाच्या वर राहणार आहे. कारण 29 रुपयाच्या खाली साखर विकायला आम्ही आता परवानगी दिली नाही, बंद केली. कारखानदाराने 29 च्या वर साखर विकायची. हेच कारखानदार सीझन मध्ये साखरेचे भाव पाडायचे, स्वतःच 22-23 रुपये व्यापाऱ्याच्या नावावर खरेदी करायचे आणि सीझन संपला की 40 रुपये किलो हेच विकायचे. पोत्याला 1500-1600 रुपये हे आणत होते. तो नेम आम्ही आता बंद केला. विकायचे असेल तर 29 न विका. कसा भाव मिळत नाही बघू. प्रश्न सुटला, दुधाचा प्रश्न. आम्ही पावडरीला अनुदान दिलं तर 5 रुपये, पण काय नाही काय म्हणले ते पैसे शेतकऱ्याला द्या. शेतकऱ्याला मी वाटले हे खरं बोलतोय. आम्ही म्हणत होतो पावडरीला द्या, कारण अतिरिक्त दुधाची जर पावडर झाली आणि ती बाहेर गेली तर दुधाचा भाव वाढल. पण नाही म्हणले शेतकऱ्याला द्या. मला सांगा आता शेतकऱ्याला मिळायच्या ऐवजी दूध संघाला द्यायचं आहे. आतापर्यंत दर किती मिळत होता 3-5 फॅटला तुम्हाला? 23 रुपये. बरोबर आहे का? 23 गायला 23 किती बाबा 3-5 ला 23 रुपये. सरकारच 5 रुपये. 23 आणि 5 किती झालं? दरपत्रक किती झालं पाहिजे आता? 28. आता ते दरपत्रक घेणार आहे 25 रुपयाच. म्हणजे तुम्हाने रस्त्यावर उतरलं 23 सरकारचं 5 घेतलं 28 झालं. दर देणार आहेत 25. म्हणजे 5 रुपयातलं 2 रुपये तुम्हाला दिलं आणि 3 रुपये त्या दुधातल्या पांढऱ्या दुधातल्या काळ्या बोक्यांनी आणलं. अरे हे करत नाही का? त्यांची भावना अशी होती. आणि मग माझ्यावर टीका करायचा अलीकडं व्हॉट्सअप आणि फेसबुकवरनं टीका चालते. अरे सदाभाऊ काही व्हॉट्सअप आणि फेसबुक मधनं जन्माला आलाय का? अरे तो बहुजन समाजाच्या घरात जन्माला आलाय. बहुजन समाज आहे जिथं माझे मुस्लिम बांधव आहेत. अरे एकदा जर मुस्लिम बांधव माझा मैदानात उतरला तर प्राण जाय लेकिन वचन नाही जाय अशा पद्धतीनं तो लढत असतो. पण त्यांच्या मतदारसंघामध्ये आणला त्यांनी. आता आपण अनेक रस्त्यांना पण शिराळ तालुक्यामध्ये धरलाय, अनेक रस्त्यांना. आणि म्हणून भविष्य काळामध्ये तुम्ही कधीही या, कारण मी तर कृषी मंत्री म्हणून काम करत असताना नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर मी गेलो. तिथल्या शेतकऱ्यानं सांगितलं सदाभाऊ कांदा निघाला
की डायरेक्ट बाजारात जातोय आणि मग कांदा जास्त बाजारात आला की भाव पडतोय, आमच्याकडे ठेवायला जागा नाही. मी म्हणलं काय करायला पाहिजे, मला म्हणले कांदा चाळी द्या. मी मीटिंग घेतली, आम्ही एकराला 25,000 देणार होतो, आता निर्णय बदलला. आता जवळजवळ 1,12,000 रुपये आम्ही पर हेक्टर आता देणार आहे. 1,12,000 पहिल्या टप्प्यात 1,700 एकर जमीन आम्ही क्षारपण मुक्त करतोय. ही कामं नव्हती लोकांची, पण ते नाही, कामापेक्षा गावात याच भावनिक बोलायचं. मी तुमच्यासाठी आहे, माझं आयुष्य तुमच्यासाठी आहे आणि आमचं आयुष्य काय मसन वाट्यासाठी आहे, आमचं बी आयुष्य तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून मी इथल्या खरंच तरुणांचं अभिनंदन करेन, कारण मी इथं आल्यानंतर मुजित पटेल नावाचा छोटा मुलगा देसाई, मी गाडी आणि तो गाडी बरोबर माणसं पुढे तिकडे थांबले दोन पळत होता. मी दार उघडलं आणि त्याला आत घेतलं, बसायला त्याला लाज वाटली. बस म्हणलं माझ्या मांडीवर, मी बी म्हणलं तुला का तुझ्यातलाच आहे, म्हटलं असाच आहे मी. चल त्याला वाटलं मंत्री आहे कसं बसायचं, म्हटलं तू काही घेऊ नकोस. कारण मी सामान्य घरात न गेलेलो आहे म्हणून या ठिकाणी अनेक रुग्ण असतील. आज शिरोळ तालुक्यातले सुद्धा मोठी यादी आहे रुग्णांची, कुणाला 1,00,000, 2,00,000, 3,00,000 ऑपरेशन असेल. आम्ही पुण्याला, मुंबईला, मिरजेला फुकट करून दिलेले, कॅन्सरचे ऑपरेशन करून दिले. मी रांगोळीला हातकणंगले तालुक्याची आढावा बैठक घेत होतो आणि एक रांगोळ्यातला शेतकरी, त्याला शेतावर रस्ता पाहिजे होता, बिचारा गर्दीत आला आणि गळ्याला एक 1/4 किलोच्या वजनाचं आवळ होतं गळ्याला, प्रचंड मोठा असं मी बघितलं. मला वाटलं काहीतरी कॅन्सरची गाठ असेल. मी म्हटलं ते जाऊन दे रस्ता नंतर बघू. म्हणलो ही गाठ किती दिवसाची आहे, म्हणले 6 महिन्यात वाढली. म्हणलो ऑपरेशन करायचं नाही का, म्हणले 6,00,000 रुपये खर्च येतील, माझ्या डोळे पैसे नाही. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला, म्हणलं तू मुंबईला या मंगळवारी. ते मुंबईला आले, जेवण केलं, मी माझ्या गाडीत त्यांना गाठलं, बॉम्बे हॉस्पिटलला गेलो, तपासल्यानंतर डॉक्टर म्हणले ऍडमिट करायला पाहिजे, नाही केलं तर म्हणले यांचे अन्न नलिकांचे सगळे चॉकअप होईल. मी ऍडमिट केलं, ते म्हणले माझ्याकडे फक्त 200 रुपये आहेत. म्हणलं चिंता करू नको. मी निघताना त्याच्या खिशात काही रक्कम दिली, माणूस माझा शेवला ठेवला. तिसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं आणि 5व्या 6व्या दिवशी विचारत तिला, तो आला माझ्याकडे, विचार आला खरोखर त्या डोळ्यामध्ये पाणी होत की भाऊ एवढं मोठं ऑपरेशन मी करू शकलो नसतो. आणि ज्यावेळी मी त्याला विचारलं तुम्ही निघालाय, तुमच्या खिशात पैसे किती आहेत, तो सांगायला तयार नव्हता. विरोधामध्ये उभा राहिलो, 11,000 मतं माझा पराभव झाला, 4,80,000 मतं मला 5 महिन्यावर जर मिळाली असतील, तिथं माझ्या बरोबर सारी बारी तिन्ही धनगर आणि माझा मुस्लिम बांधव, अरे हा बहुजन समाज, मग दलित बांधव असेल, बौद्ध बांधव असेल, चर्मकार असेल, मातंग असेल, हा सर्वसामान्य समाज त्यावेळी माझ्या पाठीशी कणखरपणानं त्या ठिकाणी उभा राहिलेला होता. मी जाता जाता सांगेन, परवा मी तांबवे गावाला गेलो होतो वाळवा तालुक्यामध्ये, आणि मी तांबवे गावाला गेल्यानंतर माझी गाडी निघाली आणि माझ्या गाडीच्या समोर 70 वर्षाची माऊली येऊन हात जोडून उभा राहिली. काहीचे लोक तिला बाजूला काढायला लागले. मी गाडीत खाली उतरलो आणि दोन्ही हात त्या आजीच्या खांद्यावरती ठेवले आणि म्हणलो काम काय आहे. म्हणले ग्रामपंचायतवाले मला घर देत नाही, माझं घर बघा, मी दुसऱ्याच्या घरात राहिलोया. मी चालत मातंग समाजाच्या वस्तीमध्ये गेलो, त्या आजीचं घर बघितलं, निम्मा घर झालं. ग्रामसेवकाला विचारलं का थांबलं, ते म्हणले 7,000 रुपये दिलं, पण त्या आजीच्या जावायानंच पैसे घेऊन तो पळून गेला. आता जावाय मागे आला तयार नाही. आजी दुसऱ्याच्या एका साध्या पाल्याच्या खोपट्यामध्ये राहिलेली होती. मी तिथंच सांगितलं कार्यकर्त्यांना
की उद्याच्याला विटा आणि वाळू तिथं मागून घ्या. मला अभिमान वाटतो, आज विटा वाळू आल्या आणि त्या आजीचं राहिलेल्या घराच्या बांधकामाला सुरुवात झाली. मी म्हणलो माझ्या पगारातल्या पैशानं हे आजीचं घर उभा करून द्यायचं आपल्याला आणि हा उभा करू. अरे सामान्य माणसाला मला इथं बसवलंय, जर मला पगार सरकार 1 लाख देत असेल आणि त्यातलं जर एखादा 60,000 रुपये राहिला असतील आणि ते जर एखाद्या गरिबाच्यासाठी उपयोगाला येणार असतील तर माझी गरज भागून राहिलेला पैसा दुसऱ्याला द्यायला मला कधीही दुःख वाटणार नाही. अरे त्या माझी गरज भागवलेली आहे, मला त्याचं कधीच दुःख वाटणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण सगळे मिळून बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ भरपूर झालेला आहे, परत एक वेळ आपण सगळे बसूया. मी सगळ्या युवकांना विनंती करेन की तुमचा जोश बघितल्यानंतर खरोखर मी भारावून गेलो. मला तुमचा जोश बघितल्यानंतर की आपल्यावर प्रेम करणारी जनता आज कुठेतरी आहे, आपल्यावर प्रेम करणारी माया करणारी जेव्हा भावाची माणसं आज कुठेतरी आहेत आणि ती मला बस्तवाड मध्ये दिसली. महानकारी न्यूज साठी बस्तवाडहून संदीप अडसूळ सह संदीप इंगळे.